दानोळीचा विकास हाच माझा ध्यास. सौ सुनीता वाळकुंजे. नागरिक संघटनेच्या माध्यमातून दानोळीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनल उभे केले आहे. या पॅनलमध्ये सर्वच उमेदवार सुज्ञ व सक्षम आहेत. गावाच्या विकासासाठी कायमस्वरूपी वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे, असे मत सौ सुनीता वाळकुंजे यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की दानोळी ग्रामपंचायत निवडणुकीत मी प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढवत आहे. जनतेच्या जोरावर भरघोस मतांनी निवडून येणार आहे. जनता मला स्वीकारणार हे मात्र नक्की आहे. दानोळी गाव हे विकासापासून वंचित राहिले आहे, त्यामुळे मी गावाचा विकास हाच माझा ध्यास हे ब्रीदवाक्य घेऊन मी या निवडणुकीला सामोरे जात आहे. माझ्या प्रभागासह संपूर्ण गावातील सर्व सोयींयुक्त विकास करण्याचा माझा हेतू आहे. येत्या काळात माझं गाव आणि माझा परिसर स्वच्छ व सुंदर असणार हे मी माझ्या कामाच्या माध्यमातून जनतेला दाखवून देणार आहे. आपण पाहूयात त्यांची प्रतिक्रिया. नमस्कार, मी सुनीता रामचंद्र वाळकुंजे नागरिक संघटनेतून दानोळी ग्रामपंचायत निवडणूक लढवीत आहे. माझं चिन्ह आहे नारळ. मला माझ्या गावाचा विकास करायचा आहे. मी प्रभाग क्रमांक 3 मधून ही निवडणूक लढवीत आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले काम मला नागरिक संघटनेच्या माध्यमातून करण्याची संधी मिळाली आहे. तसेच प्रभाग क्रमांक 3 मधून मी व माझ्या पॅनलचे विपुल भिलोडे हेही ही निवडणूक लढवत आहेत. माझे चिन्ह नारळ आहे व विपुल भिलोडे यांचे चिन्ह चहाची किटली आहे. तरी भरघोस मतांनी निवडून द्यावी गावचा विकास करण्याची संधी द्या. त्याचबरोबर नागरिक संघटनेच्या 17 च्या 17 उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, असेही तुम्हा मतदारांना आवाहन करते.